अहमदनगर जिल्ह्याच्या साई सूर्य नेत्रसेवा या नेत्रोपचार संस्थेच्या 32व्या वर्धापन दिनानिमित्त आणि भारताच्या 71व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून साई सूर्य नेत्रसेवा या हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी भारतात प्रथमच साई सूर्य नेत्रसेवेमध्ये आणण्यात आलेल्या झेप्टो लेझर मशीनचं उद्घाटन मेडिकल काउन्सिलिंगचे डॉक्टर निसार शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर रजिया निसार तसेच हॉस्पिटल संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर बाप्पू कांडेकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. भारतात प्रथमच अहमदनगर शहरात साई सूर्य नेत्रसेवा या हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी लागणारी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची शस्त्रक्रिया मशीन डॉक्टर कांक्रिया दापंत यांनी रुग्णांच्या सेवेसाठी आणली असून त्या मशीनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा भव्य सत्कार देखील करण्यात आला. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष आदरणीय रजियाताई, हॉस्पिटल असोसिएशन आणि दरवर्षी आपण वर्धापन दिनाच्या निमित्ताने कॅम्प घेत असतो आणि सर्वसाधारण व्यक्तींना ही नेत्रसेवा ही त्याचा विस्तार आज आपण इतका झालेला पाहत आहोत. आणि तेव्हा जेव्हा साई सूर्य नेत्रसेवा आहे ती वाढत गेली, त्याचा विस्तार झाला आणि आपल्याकडे रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीसाठी आणि लेसरसाठी ही आपली संस्था ही भारतभर प्रसिद्ध आहे. ऑपरेशन योग्य वेळी केलं तर 100% नजर परत येऊ शकते, पण त्याच्यामध्ये अजून विजन प्लस न्यूज साठी उमेर सय्यद.